नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आरंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघेंनी हा व्हिडिओ ट्विट केला. दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोपही केदार दिघेंनी केला आहे. नाव न घेता केदार दिघे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. एक व्हिडिओ ठाण्यातील दिघे साहेबांच्या ऑफिसमधला सगळीकडे व्हायरल होताना निदर्शनाला, आणि ठाण्यामधील, ठाणे शहरामधील आणि ठाणे जिल्ह्यापासून घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशी पद्धतीची अशी कुठची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमांमध्ये पैसे उधळले जातात. खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले. ही प्रथा आहे दरवर्षीची, टेंबिनेकाचे गणपती विसर्जन करतानाचे. काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात. ज्या मुलाने, ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे, त्यांनी जे पैसे देण्याची जी पद्धत आहे, त्यांनी ती वापरलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे.